माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील आपल्यासोबत आहेत स भाऊ आज पाडवा आहे महाराष्ट्राच्या जनतेला काय शुभेच्छा साडेतीन मुहूर्तापैकी आजचा हा मुहूर्त आहे आणि पाडव्याच्या निमित्तानं मी सर्वच महाराष्ट्रातल्या जनतेला खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आणि पुढच्या प्रवासामध्ये आनंदाचे दिवस यावे आणि सर्वजण सुखी आणि समाधानी राहावी एवढ्याच शुभेच्छा या निमित्तानं मी देऊ इच्छितो भाऊ दुसरी गोष्ट आहे अतिवृष्टीनं अनेक शेतकऱ्यांवर जे आहे ते संकट कोसळलेलं आहे अशा पद्धतीनं सरकार काय मदत करते नाही तर मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि महसूल सुद्धा पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत ज्या ज्या ठिकाणी पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे तिथं काही पंचनामे करण्याची आवश्यकता नाही तिथं सोमोटो कलेक्टरना तसे आदेश दिलेले आहेत आणि तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान जर झालं असेल तर काही नॉर्म्समध्ये बदल करून निश्चितपणानं महाराष्ट्रामधलं जे सरकार आहे ते शेतकऱ्याच्या पाठीमागं उभा राहील नुकसान झालेलं आहे ही गोष्ट खरी आहे परंतु त्या नुकसानीसाठी शेतकऱ्याच्या पाठीमागं सरकार ठाम उभा राहील याचा आम्हाला विश्वास आहे आणि तशा प्रकारची मदत कार्य सुरू झालेलं आहे दुसरा निर्णय आत्ता सरकारने जो घेतला तो म्हणजे पीक कर्जामध्ये जे नियमित कर्जफेड करणारे जे शेतकरी आहेत अशा सोळा सतरा सतरा अठरा आणि अठरा एकोणीस ह्या तीन वर्षातली सलग दोन वर्षं ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केलेली आहे अशा शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये त्याच्या खात्यामध्ये हे दिवाळीपूर्वी सोळा सतरामध्ये जेवढे शेतकरी पात्र होते त्यांना पहिला पन्नास हजार रुपयाचा हप्ता अनुदानाचा जमा झालेला आहे उर्वरित जे अठरा एकोणीस आणि एकोणीस वीसचे जे हप्ते होतील ते पुढच्या काळामध्ये जमा होतील त्यामुळे सगळी मदत सरकार शेतकऱ्यांना करेल तुम्ही असं म्हणताय की जो पन्नास हजाराचा हप्ता होता तो जमा व्हायला सुरुवात झाली पण परवा अजित पवारांनी सभा घेतली आणि ते म्हटले जे आग महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जो निर्णय घेतला होता त्याची आत्ता अंमलबजावणी महाविकास आघाडीच्या सरकारने निर्णय तो दोन वर्षापूर्वी जाहीर केला होता त्याचा जी आर निघाला होता त्याचा जी आर दोन वर्षानंतर निघाला निर्णय झाला मार्च दोन हजार वीसला जी आर निघाला दोन हजार बावीसला तो जी आर असा निघाला की त्याच्यामध्ये स्पष्टता नव्हती हो आणि त्या जी आरप्रमाणे कुणालाच मदत होत नव्हती हो पण एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे ज्यावेळेस शपथविधी ह्यांचा झाला आणि पहिली जी कॅबिनेट मिटिंग झाली ह्यांची दोघांचीच त्या कॅबिनेट मिटिंगमध्ये सरकारनी त्याच्यामध्ये बदल केला आणि काय बदल केला सोळा सतरा आपलं सोळा सतरा सतरा अठरा अठरा एकोणीस ह्या तीन वर्ष पूर्वी जी आर असा होता सलक की सलग तीन वर्ष तुम्ही जर कर्ज फेड केली तर तुम्ही त्या फ्यासाठी पात्र होता ह्या सरकारने असा बदल केला की तीन वर्षातली दोन वर्ष जरी तुम्ही कर्ज फेड केले असेल तरी ते शेतकरी अनुदानाला पात्र होतील त्यामुळं जे आर तपासून बघा महाविकास आघाडी सरकारने काढलेला जे आर आणि आत्ताच्या आमच्या सरकारने काढलेला जे आर म्हणजे तो जे आर असा होता फक्त घोषणा आणि जे आरमध्ये अशी अटी घातली होती की ती कोणालाच मिळाली नाही पाहिजेल त्यामुळे योजना जरी तुम्ही जाहीर केली असली तर अंमलबजावणी करताना तुम्ही अशा काय त्याच्यामध्ये खोचक आटी टाकल्या होत्या की ते शेतकऱ्याला मिळणार नव्हते ते बदल आम्ही केले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचा दौरा करतायत कसं बघता आपण याच्याकडं हा दौरा करण्यासाठी उशीर झाला असं वाटतं का नाही आज उशीर वगैरे असा काही झालेला नाही यापूर्वी ज्या ज्या वेळेस कारण पहिल्यांदा असं घडलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि आपल्याला पण आठवत असेल की इतका सलग पाऊस इतका सलग आणि इतका प्रचंड पाऊस यापूर्वीच्या गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये झाला नाही परतीचा मान्सूनसुद्धा जर ढगफुटीचा असेल म्हणजे नुकसान जास्त कधी झालं ह्या परतीच्या मान्सूनमुळं झालं म्हणजे पुण्यामध्ये जर एकशे चौऱ्याऐंशी मिलीमीटर पाऊस पडत असतो दोन तासामध्ये तरी ढगपुटी आहे आणि त्यामुळे ह्या ढगपुटीमुळं अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली आता उजनी धरण एकशे पाच टी एम सीचं धरण आहे आत्तापर्यंत एकशे सत्तर टी एम सी पाणी वाहून गेलेलं आहे म्हणजे इतका प्रचंड आणि आजही चाळीस हजार क्युसेजनी पाणी चालू आहे खाली विसर्ग बघितला आज आपण तर चाळीस हजार क्युसेजनी चालू आहे त्यामुळं पाऊस अति झाला त्यामुळं प्रत्येक भागामध्ये दौरे करतायत आता काल दिवाळी असूनसुद्धा महसूलमंत्र्यांचे दौरे झाले त्यामुळं सरकारनी कॅबिनेटचा डिसिजन घेतलेला आहे शेवटी दौऱ्यापेक्षा सुद्धा शेतकऱ्यांना मदत होणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की हे सरकार मदत करायला मागं पुढं पाहणार नाही केंद्र सरकारसुद्धा राज्य सरकारला मदत करण्याच्या भूमिकेत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मदत निश्चितपणानं मिळेल तुम्ही म्हणता अतिवृष्टी झालेली आहे मोठा पाऊस पडलेला आहे विरोधक मागणी करतात आहे की ओला दुष्काळ कर जाहीर करावा परंतु कृषी मंत्री असं म्हणतात आहेत की ओला दुष्काळ कर जाहीर करेपर्यंत इथपर्यंत परिस्थिती परें नाही नाही ओला दुष्काळची व्याख्या काय मला विरोधी पक्षाच्या लोकांना विचारायचं की ओला दुष्काळ म्हणजे काय काय आपल्याकडं कोणता कोणत्या मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ म्हटलेला आहे जसं आपण अतिवृष्टी म्हणतो पासष्ट मिलीमीटर पाऊस झाल्यानंतर आपण त्याला अतिवृष्टी म्हणतो ओला दुष्काळाची व्याख्या काय म्हणजे मलाही ते समजून घ्यावं लागेल जे मागणी करतात मलाच त्यांना विनंती करायची की ओला दुष्काळ म्हणजे काय कोणता जी आर आहे ओला दुष्काळचा पण आपल्याकडं जे काही रेव्हेन्यू मॅन्युअल आहे त्या मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ जर जाहीर केला समजा तर त्याला काय सवलती आहेत कोणते त्याच्या नॉम्स काय त्याच्यामध्ये म्हणजे मला असं वाटतं की ते पहिल्यांदा अगोदर सांगा आम्हाला मुळात प्रश्न असा आहे की अतिवृष्टी झाल्यानंतर अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर जे नुकसान झालेलं असतं आणि मग अतिवृष्टी पासष्ट मिलीमीटरच्या पुढं पाऊस झाल्यानंतर काही स्थायी जसं दुष्काळ पडला आपल्याकडे स्टँडिंग ऑर्डर्स आहेत आपण विद्यार्थ्यांची तेहतीस टक्के ते सदुसष्ट टक्के फी माफ करतो त्यानंतर वसुलीला स्थगिती देतो असे स्टँडर्ड नॉर्म्स आहेत दुष्काळामध्ये तसे ओला दुष्काळामध्ये काय नॉर्म्स आहेत ते तरी कळलं पाहिजे मुळात दिशाभूल करू नका शेतकऱ्यांना मदत कशी मिळाली पाहिजे ह्याच्याकडे भर जास्त दिला पाहिजे आणि ते सरकार करते जो महाविकास आघाडीने सरकारने निर्णय घेतला होता आयला जर महाराष्ट्रात कारवाई करायची असेल तर महाराष्ट्र सरकारची परवानगी घ्यावी लागेल तो तो जो निर्णय आहे तो शिंदे आणि फडणवीस सरकारने बदलला तर त्याच्यावर विरोधक असं म्हणतात आहे की कुणावरती कारवाई होणार हे भाजप लोकांना आधीच माहीत असतं त्याच्यामुळं हा निर्णय बदलला मुळात तर असं आहे की देशाच्या पार्लमेंटने सी बी आय असेल ई डी असेल आर बी आय असेल ह्या ॲटोनॉमस स्वयत्ता निर्णय घेणाऱ्या संस्था आहेत त्या त्यामुळं त्यांना तो अधिकार आहे त्यांना तो अधिकार आहे आणि मला असं वाटतं ज्याला कर नाही त्याला डर कशाला जर आपण काही केलंच नसेल तर राज्याला अधिकार आहे का केंद्राला अधिकार आहे का सी बी आयला अधिकार आहे त्या त्या एजन्सीज आपापल्या पद्धतीने काम करतील आणि मला असं वाटतं की याच्यात गैर काय शेवटी कुणीही कुणाकडे तक्रार करू शकतं लोकशाही आहे जसं एखाद्या पोलीस स्टेशनला जर एखादी व्यक्ती गेली तर त्याची फर्स्ट इन्फॉर्मेशन दाखल करून घेणं त्या इन्स्पेक्टरचं जा कामच असतं त्याच्यानंतर मग छाननी होती त्याच्यानंतर मग चौकशी होती आणि चौकशी आणती जर चुकीचं काय घडलं असेल तर तो पोलीस स्टेशनचा गुन्हा दाखल होतो तर मला असं वाटतं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे तो त्यामुळे त्याचा असा वेगळा अर्थ काढून की फक्त बाबा अमक्याचंच होणार तमक्याचंच होणार नाही ह्याच्यात काही फार तथ्य नाही आहे ज्याला त्याला आपापला अधिकार आहे लोकशाहीमध्ये कायद्याप्रमाणे तो तो आपलंपलं काम करेल दुसऱ्यावरचे दोन प्रश्न आहेत निवडणूक आयोगानं गटाचे अडीच लाख प्रतिज्ञापत्र जे आहेत ते रद्द बातल ठरवले असल्याची बातमी पुढारी दिली दे मला असं वाटतं की निवडणूक आयोग हे ऑटोनॉमस त्याचं स्टेटस वेगळं आहे ते त्यांचं त्यांच्या पद्धतीने ते काम करतात पार्लमेंटनी स्थापन केलेलं निवडणूक आयोग आहे आणि त्यामुळं निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा एक याचिका दाखल केली होती की तुम्ही आम्हाला थांबवू शकत नाही आम्हाला जे योग्य वाटतं ते आम्ही काम करू तर मला असं वाटतं की आता ह्या ज्या काही शिवसेनेबद्दल जी निवडणूक आयोगाकडे ज्या तक्रारी चालू आहेत तर त्या तक्रारीमध्ये निवडणूक आयोग सगळ्या गोष्टी तपासून घेईल आणि त्यांना जे योग्य वाटतं शेवटी सरकार कोणाचं फॉर्म होतं ज्याची मेजॉरिटी असते मेजॉरिटी कोणाची असती ज्या निवडणुकीमध्ये जिंक जी, जिंकून येतात त्याची मेजॉरिटी असते को निवडणुका कोण लावतं तर निवडणूक आयोग लावतो त्यामुळं निवडणूक आयोगाच्या सर्टिफिकेटवर एखादा आमदार निवडून आलेलं सर्टिफिकेट असतं एखादा खासदार केलं सर्टिफिकेट असतं त्याच्यावर मेजॉरिटी कोणाची होती ते सरकार स्थापन होतं मला असं वाटतं की तो निवडणूक आयोगाचा अधिकार आहे योग्य काय अयोग्य काय ही निवडणूक आयोग ॲटोनॉमस स्टेटस आहे आता टी एन सेशन होते आपल्याकडे पहिल्यांदा मी जवळ चौऱ्याण्णव पंचाळीस इलेक्शनला उभं राहिलो त्यावेळेस आजही लोकं त्या निवडणूक आयोगाचं नाव काढतात कारण त्यांनी ज्या पद्धतीनं कायदा तोच आहे अंमलबजावणी कशी करायची हा त्या त्या आयोगाचा प्रश्न असतो मला वाटतं ते त्यांचं ते ते काम करतील शेवटचा प्रश्न देवे शिंदे सरकारमध्ये दे काय अलबिल नाही असे चर्चा आहेत शिंदे गटातले बावीस आमदार हे नाराज असल्याची चर्चा आहे ह्या सगळ्या टेबल न्यूज आहेत मला असं वाटतं आणि ह्याचं उत्तर खुद्द मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे हे एक ठरलेलं स्टेटमेंट असतं सगळं काय ठीक नाही सरकार चालणारच नाही सरकार पडणारच हे ठरलेलं असतं ते आणि तसं काही नाही आहे आमची जी काही युती झालेली आहे ती भक्कम आहे एकशे सत्तरपेक्षा अधिक आमदारांचा पाठिंबा ह्या युतीला आहे आणि एकनाथ साहेबांच्या बरोबर आलेले जे आमदार आहेत ते कोणाला त्रास होऊन आलेले आहेत त्यांना राजकीय आणि सरकारमधला त्रास कुणी दिला हे तुम्ही मी सांगण्याची गरज नाही ते सांगतायत आणि त्यामुळं तो जो त्रास त्यांना भोगावा लागला अडीच वर्ष सत्ता असताना त्यामुळं ती सगळी एकत्र एक आली खरं हे महत्त्वाचं कारण आहे आणि शिंदेसाहेबांसारखा एक खंबीर नेता आणि त्यांना भारतीय जनता पक्षाचं त्यांनी समर्थन मागितलं आम्ही समर्थन त्यांना दिलं त्यामुळं मला असं वाटतं की हे सरकार आपला उर्वरित कार्यकाळ पूर्ण करेल चोवीसच्या निवडणुकीला आम्ही लोकांच्या समोर जाऊ केलेल्या कामाची लोकांच्या समोर आम्ही आमची भूमिका मांडू आणि लोकशाहीमध्ये लोकं ठरवतील चोवीसला काय करायचं पुन्हा आम्ही सत्तेत देऊ कारण आम्ही हे जनतेतलं ले ग्राउंड लेवलचं सरकार आहे आणि हे सगळ्याला सामावून घेऊन काम करणारं सरकार आहे त्यामुळे तशी अडचणी येईल असं मला वाटत नाही खूप खूप खुँ धन्यवाद तर हे होते हर्षवर्धन पाटील ज्यांनी दिवाळीच्या शुभेच्छांपासून आत्ता राज्यातली जी परिस्थिती आहे तिथपर्यंत सगळ्याची दिलखुलासपणे उत्तर दिले आहेत कॅमेरामॅन विजयराव सह जयदीप भगत एबीपी माझा इंदापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट